कसे आहेत मंडळी? तर चला, आज आपण बनवणार आहोत मऊ कानोले आणि गव्हाची खीर. सर्वात प्रथम तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आता कानोले आणि गव्हाची खीर ही नागपंचमीला बनवली जाते. आपली खीर बघा किती दाणेदार झालेली आहे, एकदम सुटसुटीत आणि मस्त अशी खीर झालेली आहे. आता हे जे कानोले आहेत, हे गावाला दोन प्रकारे बनवले जातात. आपण दोन प्रकारे हे कानोले बनवणार आहोत. एकदम बनवायला सोपे आहेत आणि जास्त झंझट पण नाही. तर चला सुरू करूया आपण कानोले कसे बनवायचे. तर सर्वात प्रथम आपण कढई घेतली आणि त्याच्यामध्ये आपण दोन वाट्या लापसी घेतलेली आहे बारीक, आणि हिला छान अशी भाजून घ्यायची. आता आपल्याला लापसी कुकरमध्ये लावायची गरज नाही, कारण याच्यामध्ये पण आपली लापसी लवकरात लवकर तयार होते. 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली लापसी तयार होते. तर आपली लापसी इथे छान अशी भाजली जाते. त्याच्यामध्ये आपण 2 मोठे चम्मच तूप टाकायचे, तेलही टाकू शकतो. एक साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपली लापशी छान अशी भाजली गेलेली आहे. आता छान अशी भाजून झाली की त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी आपण जी लापशीचं प्रमाण आहे कढईमध्ये, त्याच्यात 1.5 इंचावरती घेतलेलं आहे. म्हणजेच आपण दुप्पट पाणी घेतलेलं आहे, दुप्पटपेक्षा थोडं जास्त पाणी घेतलेलं आहे. आणि याला आपल्याला आता छान असं शिजू द्यायचं आहे मीडियम गॅसवर. मी झाकण लावून याला ठेवलेलं आहे. आता एक आपण छान अशी परात घ्यायची, आणि त्याच्यामध्ये 1.5 कप आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. हे आपलं साधं घरचंच पीठ आहे. तर हे पीठ घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे. थोडंसं मीठ टाकलं आहे आपण, आणि मीठ टाकल्यानंतर याच्यामध्ये 1 चम्मच तूप टाकायचं आहे. आता हे जे पीठ आहे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा छान असं मिक्स झालं आहे. आणि आपल्याला हे मिक्स झाल्यानंतर जसं पाणी लागेल तसं पाणी घेऊन आपलं पोळीचं पीठ जसं असतं तसं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं आपण थोडं थोडं पाणी टाकून याला मिक्स करूया. एकत्र पाणी जास्त नाही टाकायचं, नाही तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते. तर व्यवस्थित आपलं असं पीठ मळून झालं आहे. बघा छानपैकी मळतं आहे. आणि मळून झाल्यानंतर आपल्याला 10 मिनटं ह्याला झाकून ठेवायचं आहे साईडला. तोपर्यंत आपण लापशी बघूया. आपली लापशी छान अशी शिजलेली आहे. आपलं पीठ मळत असताना मळूस्तरच आपलं लापशी शिजलेली आहे. गॅस बारीक करायचा आहे. आता याच्यामध्ये आपण जी वाटी लापशी घेतली ती त्याच वाटीने गूळ घ्यायचा आहे. तर 2 वाटी लापशीला आपण 2 वाटी गूळ घेणार आहोत आणि ह्याला छान असं मिक्स करणार आहोत. आता लापशी आपली गरम असल्यामुळे तो जो गूळ आहे तो त्याच्यामध्ये आपोआप छान असा मेल्ट होऊन जाईल, वितळून जाईल. तर हे छानपैकी असं मिक्स झाल्यानंतर बघा व्यवस्थित मिक्स होत आहे. गूळ वितळायची वाट बघण्याच्या पर्यंत आपण याच्यामध्ये 1 चम्मच विलायची पावडर टाकूया. आता जसं जसं आपण टाकू तसंच आपलं गूळ मेल्ट होईल. आणि त्याच्यामध्ये आपण काजू बदाम तुम्हाला हवे तो मेवा तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. बघा आपली लापशी किती दाणेदार दिसते. गूळ पण चांगला असा वितळला गेला आहे. छान असे मिक्स झालेली आहे. एकदम छान अशी लापशी तयार झालेली आहे. आता इकडे आपलं पीठ पण छान असं मुरलं गेलं आहे. थोडंसं आपण याला तेल घेऊया आणि ह्याला एकदा थोडंसं मळून घेऊया. लापशी आपली तयार आहे. आपण ठेवलेली आहे जेवणाच्या वेळेस. आपण त्याला ज्यावेळेस आपला नैवेद्य दाखवायचा आहे किंवा जेवण खायची आहे त्यावेळेस त्यात दूध टाकून तिला पातळ करून खायची आहे. तर आपलं पीठ तयार झालेलं आहे. तर हे पहिल्या प्रकाराची कानोले आहेत. आता आपण याला छान असं पीठ घेऊन लाटून घ्यायची पोळी. आपली जी पोळी आपण जशी घरी बनवतो तशीच पोळीची साईज तुमच्या मनावर आहे. छोटे मोठे करायची, तुम्हाला कानोले कोणत्या साईजचे हवे आहेत हे. पण चपाती छान अशी पातळ करून घ्यायची. आता याला आपल्याला जी खालची साईड आहे ती वर घ्यायची आहे आणि याला वरती 1 चम्मच आपण तेल लावूया. व्यवस्थित तेल लावलं आहे आपण. बघा तेल लावल्यानंतर याच्यावरती आपल्याला खसखस टाकायची आहे थोडी. खसखस टाकल्यानंतर आपल्याला वरची साईड जी पोळी जी ती खालच्या साईडला घ्यायची आणि साईडची त्या कोपऱ्याला घ्यायची. असं आपला चौकोपरी आपली पोळी करायची आहे. म्हणजे झाले आपले कानोळे तयार. तर एका प्लेटमध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकून आपल्याला ते ठेवायचे आहे. आता आपण दुसरा प्रकार करूया. ह्याची आपल्याला छोटी अशी पोळी करून घ्यायची आहे. आता हे कानोले आपल्याला
करंजी सारखे बनवायचे आहेत, आपण जशी करंजी बनवतो तशीच। तर पुरीच्या साईजचेच पण पातळ असे आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे। वरतून आपल्याला थोडंसं पाणी लावायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट आणि गूळ दोन्हीही टाकू शकता। आणि थोडीशी खसखस टाकत आहोत। तर आता आपल्याला हे एक साईडनी छान असं प्रेस करून घ्यायचं आहे। बघा, पलटून घेतल्यानंतर आपल्याला प्रेस करून करंजीसारखं असं प्रेस करून घेतलं आहे। आणि आपली दुसऱ्या प्रकारचे कानोळे पण तयार आहेत। हे दोन्ही कानोळे तयार आहेत। असेच आपण सगळे कानोळे भरून घेऊया। तर असेच आपण हे चौकोपरीवाले माझे चार झालेले आहेत आणि करंजीसारखे पाच झालेले कानोळे। तर असे आपले कानोळे तयार झालेले आहेत। बघा, छान असे गोल टाकून आपण बनवलेले आहेत। आता हे जे कानोळे आहेत आपण वाफवणार आहोत। गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये। आता आपण एक चाळणी घ्यायची, त्याला आपण तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्याच्यामध्ये कानोळे व्यवस्थित ठेवायचे आहेत। आता मी ह्याच्यामध्ये एकूण पूर्ण बसणार नाहीत, तर मी पहिले हे चार घेते आहे आणि ह्याला आपल्याला चांगलं वाफून द्यायचं आहे। तर हे चारही व्यवस्थित असे लावायचे आहेत आपल्याला। आणि ह्याला 15 मिनटं गॅसवर छान असं वाफून घ्यायचं आहे। कढईमध्ये पाणी ठेवलेलं, याच्यावर ती चाळणी ठेवून आपल्याला झाकून 15 मिनटं वाफू द्यायचं आहे। आता 15 मिनटं वाफून झाल्यानंतर बघा, अशी आपले कानोळे दिसतील। असे वरती सफेद सफेद बुडबुडे बबल्स आल्यासारखे दिसले की याचा अर्थ आपले कानोळे शिजलेले आहेत, आपले पूर्ण शिजून झालेलं आहे। तर याला आपण व्यवस्थित असं बाहेर काढूया। आता दुसरे पण आपण जे कानोळे आहेत करंजीसारखे, त्यालाही छान असे वाफून घेऊया। आता हे जे कानोळे बनवताना व्यवस्थित आपल्याला सील करायचे आहेत, व्यवस्थित चिपकून घ्यायचे आहेत, नाही तर जो गूळ वितळल्यानंतर बाहेर येईल। कढईला पाणी मी गरम होऊन देत गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे कानोळे मी व्यवस्थित असे ठेवलेले आहेत। बघा, आता ह्यालाही 15 मिनटं आपल्याला छान असं वाफू द्यायचं आहे। आता जी आपली लापशी आहे बघा, ती तयार आहे। किती छान अशी दाणेदार लापशी झालेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे, कारण कानोळ्याबरोबर खाताना एवढी सुक्की खाता येणार नाही लापशी। तर त्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे आणि थोडी पातळ करून घ्यायची खाताना। बघा किती छान असे आपले कानोळे तयार झालेत। दोन प्रकारचे कानोळे एकदम छान लागतात, टेस्टी लागतात आणि खीरबरोबर तर खूपच छान लागतात। बघा किती छान दिसत आहेत। आणि आपली लापशी पण एकदम छान झालेली आहे। कुकरची गरज नाही, 15 ते 20 मिनटात आपली लापशी तयार आहे। तर हे आपला एक प्रकार कानोळ्याचा आणि हा दुसरा प्रकार, दोन्ही प्रकार खूप छान आहे। याच्यामध्ये गुळाची चव खूप छान लागते आणि आपली लापशी बघा किती दाणेदार दिसते। आता हे गुळामुळे खूपच टेस्टी लागते। तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल